या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा, फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प, ठिकाण अटल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला। नमस्कार, SKN येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहतोय। येवला तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा छडा लावला आहे। दिनांक 21 एप्रिल रोजी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निळखेडा शिवारामध्ये एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास करत दोघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। यात मुख्य आरोपी कृष्णा बाळू कोकाटे राहणार आंबेगाव तालुका येवला आणि पांडुरंग गोविंद राठोड राहणार करंजगाव तालुका मालेगाव अशी आरोपींची नावं असून घटनेच्या दिवशी या आरोपींनी मयत राजू राहणार चांदूर जिल्हा अमरावती या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं मृतदेह घटनास्थळी टाकून दिला होता। येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्ज्वलसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस नाईक राजेंद्र केदारे, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ, सागर बनकर, संतोष जाधव आदींनी सखोल तपास करून आरोपींना गजाआड केले आहे। या कारवाईसाठी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख शहाजी उमाप, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी मार्गदर्शन केलं आहे। SKN येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके, येवला। एक मागच्या महिन्यामध्ये एक अनोळखी इसमाचा निळखेडा परिसरामध्ये तिथं बॉडी मिळाली आणि बॉडी पाहता सदर चष्माचा खून झाली अशी माहिती मिळाली। आम्ही संपूर्ण यामध्ये आमचं जे काही कसब आहे ते संपूर्ण कसब पणाला लावून या ठिकाणाला सर्व यंत्रणा कामाला, आमच्या तपास यंत्रणा कामाला लागलीत आणि यातून वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार संपूर्ण याचा प्रकरणाचा तपास करत असताना आंबेगाव शिवारातील जे पांडुरंग गोविंद राठोड आणि कृष्णा बाळू कोकाटे या दोन्ही इसमांनी त्याचा खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं ते प्रेत साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती आणून टाकलं अशी मला माहिती मिळाली। दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत, अटक केलेली आहे, त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर्स बनकर पाटील पेट्रोलियम संचालित रिलायन्स जिओ पेट्रोल पंप। येवला शहरात पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीचे दर्जेदार ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजीयुक्त पॉवर पेट्रोल आणि डिझेल आता मार्केट रेटमध्ये। ठिकाण रिलायन्स जिओ BP पेट्रोल पंप, नगर मनमाड महामार्ग, बाबुळगाव खुर्द, तालुका येवला, जिल्हा नाशिक।